ከከረ ታረፈ ዘው በከነርጋ ይማልራ ይማ ባባ ማለ ማከ ታጁ ታጁ ኩፔው ታሽኪ ይርስ ባባ मी त्या दिवशी इथून निघून गेलो आणि संतापाच्या भरात बोललो खरा की मी डमी बसणार म्हणून. पण डमी बसायला परीक्षा तरी हवी की नको. म्हणजे वाईट काम करायचं म्हटलं तरी वर्षातनं दोनदाच संधी. बाबा पण मी कुठल्याही वाईट मार्गाने गेलेलो नाहीये. पायरस पायरस वच्चे काय म्हणतो ते ऐकलंस? अगं आपली पोरं त्या गुंड पोरांच्या बरोबर जरी खेळत पिळत गिंडत होती ना तरी सुद्धा त्यांचे गुण नाही घेतले कारण आपले संस्कार होते त्यांच्यावर. समजलीस? हे राजू पण तू मग होताच कुठे एवढे दिवस? अरे इथून मी गेलो माझ्या मित्राच्या रूमवर गेलो. रात्र तिथेच काढली आणि सकाळी उठून पेपरमध्ये एक जाहिरात बघितली. पाहिजे अमुक अमुक गटाचा उमेदवार. मी लगेच पुण्याला गेलो. पुण्याला मालकाला गाठला आणि बाबा तुम्हाला खोटं वाटेल पण पाहता क्षणी मालकाचं आणि माझं सूत जमलं. त्याने लगेच मला नोकरीची ऑफर दिली 5,000 रुपये पर मंथ. कुठली कंपनी? कुठली? जे के फाईल्स पुण्याची आहे. ठाण्याला त्यांची एक नवीन ब्रांच निघते. सोमवारपासून मला रुजू पण व्हायचं. वाईटानंतर सुद्धा चांगले दिवस येतात हे माझ्या लाडक्यानं दाखवून दिलं. पण अपयशानंतर सुद्धा नेटानं कसं उभं राहायचं हे माझ्या शिरीनं दाखवून दिलं. थोडक्यात काय, आम्ही दोघांनी तुम्हाला दाखवून दिलंय की आम्ही आमच्या पायावर उभा राहू शकतो कुणाच्याही आधाराशिवाय. म्हणजे माझे 1.5 लाख रुपये बुडाले. मिळणार बाबा, ते मिळणार, नक्की मिळणार. हे कमी अगं दाराडून काय ऐकते. प्रशांत प्रशांत नको. ये तू ये इकडे. हे बघ घरी जा आणि बाबांना सांग आज संध्याकाळी येतो मी त्यांच्याकडे तुला मागणी घालायला आमच्या राजू साठी. काय लाजली कमी लाजली? जरा जाऊन येतो गो. आता आपला राजू आला सगळ्यांना सांगून येतो चाळीमध्ये. काय जाऊता नू लवकर ये हा जरा. नाही आला आहे ना राजू तर मग काहीतरी गोडधोड करून देवा पुढे ठेवायला पाहिजे ना. या 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 लवकर लवकर येतो. आले रे. मी म्हणतो माझ्या लग्नाचा घाट इतक्या लवकर कशाला घालताय? नाही हे बाबा तुझा तो चाळीतला जिना तरी जरा थांबी म्हणून म्हटलं. आता नोकरी मिळाली की लगेच चोकरी पण चला. मज्जा आहे ना तुमची, एकदम मज्जा आहे. मला हवाय करायचं सगळं आता लगेच. नो भंकस, नो भंकस. अरे भंकस नाही, सिरियसली. आता आमची पथारी लवकरच गॅलरीत जाणार. नाही शिर्या, मी इतक्यात लग्न वगैरे करण्याचा विचार नाही करत आहे. का रे भाऊ? म्हणजे तू पुण्यात जाऊन एखादी पटवली का काय? हा पटवली बोल ना. शिरा मला नोकरी वगैरे लागली नाही आहे. पण म्हणजे तू आता म्हणाला जे के फाईल्स ठाण्याला कंपनी आहे. नाही 5,000 रुपये मिळणार आहेत पण नोकरी शिवाय. म्हणजे काय झालं? मला सांग, मला सांग काय झालं. श्रीराम मी माझी किडनी विकली. किडनी विकलीस तू? त्या पेपर मधल्या जाहिरातीबद्दल बोलू ना, ते खरंय. पण पुण्यातल्या जे के फर्नांडिस नावाच्या माणसाला किडनी हवी होती ए पॉझिटिव्ह गटाची. म्हणलं हवा एका किडनीवर माणूस जगू शकतो. पुण्याला गेलो, सौदा केला 5 लाख रुपये. त्याचंच व्याज मिळणार आहे 5,000 रुपये पर मंथ. अरे पण ही पळवट आहे. उद्या आईला कळलं बाबांना कळलं तर? म्हणूनच मी त्यांना खोटं बोललो ना. आता मी घरात नुसतं बसून खायचं ना ते साला मला खुपायचं रे. केव्हा ना केव्हा तरी आईला कळणार बाबांना कळणार. आणि कळायचं तेव्हा कळू देत. पण सध्या तरी मी 9 च्या ठोक्याला बाहेर पडणार आणि महिन्याच्या महिन्याला आईच्या हातावर 5,000 रुपये देणार. आणि कमीचं काय? तोच तर सरळ लोचा. तिला सांगू कसं? ऐकलंय मी सगळं.